उद्योग मंत्री उदय सामंत आता बोलता है, बघूयात नेमकं काय म्हणतात। माती परीक्षणाच्या कामामध्ये मला असं वाटतं की एक दोन बोरिंग वाढलेले असतील, पण अशी एक नवीन डेव्हलपमेंट आपल्याला मी सांगतो। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि माझं बोलणं झालं, त्याच्यानंतर माननीय शरद पवार साहेबांचं आणि आत्ता माझं बोलणं झालं। मी उद्या पुन्हा एकदा 3:30 दुपारी शरद पवार साहेबांची भेट घेतोय। मुख्यमंत्री महोदय, मी मुख्यमंत्री महोदय आणि शरद पवार साहेब आणि पवार साहेब आणि मी असं जे काय बोलणं झालेलं आहे त्या संदर्भातली उद्या आमची बैठक आहे। ती बैठक झाल्यानंतर तिथल्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, तिथल्या ज्या काही परिस्थितीनुरूप काही कारवाया झालेल्या असतील, तर त्या बाबतीमध्ये मी शरद पवार साहेबांशी चर्चा करेन। आणि आत्ताच 1 तासाभरापूर्वी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या शिष्टमंडळानं शरद पवार साहेबांशी भेट घेतलेली आहे, आणि मी पवार साहेबांना आता देखील सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करूनच हा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यानं याच्यामध्ये जर पुढाकार घेतला असेल, याच्यामधली जर माहिती घेऊन कदाचित स्वतः देखील ते या ठिकाणी येऊ शकतात मला माहीत नाही, परंतु या सगळ्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदींची आणि शरद पवार साहेबांची जी चर्चा झाली त्याच्यातनं उद्या मी 3:30 शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे। आणि उद्या फ्लॅग होस्टिंग असल्यामुळं आणि मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं मागच्या वेळी मी इथं फ्लॅग होस्टिंग केलं, उद्या रायगडला फ्लॅग होस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे आमचे जिल्हाधिकारी रत्नागिरीचं फ्लॅग होस्टिंग करणार आहे, आणि जमलं तर जिल्हाधिकारी देखील उद्या शरद पवार साहेबांच्या बैठकीमध्ये असतील आणि पोलीस अधीक्षक देखील असतील। आता आपण डायरेक्ट बारसूवरनं मुख्यमंत्री पदावर गेलेलो आहोत। मी राजकीय एवढंच सांगतो की निवडणुका झाल्यानंतर शिंदे फडणवीसांचं सरकार असेल। शरद पवारांनी लिहिलेलं पुस्तक आहे लोकमान्य सांगाती, म्हणजे आघाड महाविकास आघाडीचा जन्म कसा झाला या संदर्भातला सगळा वेगळा त्यांनी केलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की 2019 या सगळ्या गोष्टीची महाविकास आघाडीचा जन्म झाला असं सांगितलं आहे। 2019 झालं ना, 2019 आघाडी झाली ना, महाविकास आघाडी झाली, पवार साहेबांच्याच पुढाकारानं झाली। त्या महाविकास आघाडीतच आम्ही सगळे काम करत होतो, मी देखील त्या महाविकास आघाडीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो। नाही ना, आता शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय त्याच्यावर मी त्याचं विश्लेषण करण्याएवढा मोठा देखील नाही आणि एवढा मोठा विश्लेषक देखील नाही। पवार साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावर विश्लेषण करायला पिढ्यानपिढ्या खर्च करावे लागतील असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना अशा पुस्तकावर धाडस करून बोलणं योग्य नाही। अमित शहा सुद्धा मुंबई दौऱ्यावरती आहे, शेतमान दरे असं म्हणाले आहेत की त्यांनी 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट घेऊन तर मुंबईत राहावं म्हणून। आता काय झालंय म्हणजे कोणी राग बांधू नये, सकाळी उठल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स होते, त्याच्यानंतर ताईंची एक प्रेस कॉन्फरन्स होते, आणि दिवसभरामध्ये ह्या दोघांच्याच प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देण्यामध्ये वेळ आम्ही घालवावा अशी काय फार रिकाम टेकडेपणा आमच्यामध्ये आलेलं नाही। आम्हाला अनेक कामं आहेत, सुषमाताईने जे काय आरोप केलेले असतील त्याच्यामध्ये अजून काय म्हटलेलं असेल आमचे आहेत ना मंडळी, ते त्याला उत्तर देतील। ठिकाण कळलेलं नाही, पण सिल्वर ओकला किंवा वायबी सेंटरला। नाही मला माहिती नाही, परंतु कालची एक मी डेव्हलपमेंट अजून कालची तुम्हाला सांगतो की आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर त्यांच्याशी बोलण्याशी देखील नंबर दिलेला आहे, त्यांची पण चर्चा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर होईल। साहेब एक बारसूवर परत आणतो, परवा एक अतिशय चांगली मीटिंग झाली, समर्थक आणि विरोधक होते, आणि आत्तासुद्धा प्रशासनाने संवाद साधण्यासाठी आझाद साहेबांनी 4 मीटिंग लावली, त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत होत आहे। ग्रामीण भागातल्या जनतेला त्यांच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे, पण बऱ्याच वेळेला काय होतं बाहेरून येणारी जी मंडळी आहे ते वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात। परवाच्या मीटिंगमध्ये सिंधुदुर्गातनं जी 2 लोकं आली होती त्याच्यातले एक फातर्फेकर म्हणून ते आम्ही 2008 आंदोलन विरोधांच्या भूमिकेमध्ये बघतो,
मग या अशा मंडळीनं थोडं वातावरण जे कलुषित केलं जातं आणि तिथे स्थानिक लोकांना आपले जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित करता येत नाही. पत्रकार म्हणून आपण जे आज मत मांडलं ते खरोखरच योग्य आहे, परंतु त्याच्यावर आता मी ती बाहेरची आहेत की तिथली आहेत हे बोलणं योग्य नाही. कारण काय होतंय की एखादी स्टेटमेंट आपण दिल्यानंतर, काल तर एक व्हिडिओ माझ्याकडे असा आला की रिफायनरीमध्ये कशा पद्धतीनं पोल्युशन होतंय, काय होतंय, हे जुनं काहीतरी काढून जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना आपण कन्व्हिन्स करू शकणार नाही. खरं तर बारसूच्या लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातल्या आम्ही सक्षम आहोत ना. काल विनायक राऊत देखील एका बैठकीला माझ्यासोबत होते, त्याने देखील सांगितलं की आमची काही टोकाची भूमिका नाही, प्रकल्प झाला पाहिजे, पण प्रकल्प होत असताना सगळ्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. आमचं कुठं काय म्हणणं, आम्ही तेच सांगतो ना, शंकांचं निरसन झालं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंब्यांची झाडं भरपूर, हजारो आंब्याची झाडं आहेत. आता तुम्ही राजापूरमधले आहात, तुम्हाला नक्की माहिती आहे आंब्याची झाडं किती आहेत. काजूची लागवड मोठ्या पद्धतीनं आहे असं सांगितलं जातं, आंब्याची लागवड मोठ्या पद्धतीनं आहे असं सांगितलं जातं, नारळाची लागवड मोठ्या पद्धतीनं आहे असं सांगितलं जातं. पण माझ्याकडे जे सातबारे आहेत किंवा मी ज्या सातबाऱ्यांचा अभ्यास केला आहे तिथं कुठेही आंब्याची झाडं नाही आहेत, कुठेही काजूची झाडं नाही आहेत. ठीक आहे, याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी कुठच्याही बाबतीमध्ये होऊ नये ही माझी आणि प्रशासनाची इच्छा आहे. त्याच्यामुळं कोण बाहेरचे आले आहेत, कोण तिथले स्थानिक आहेत, याचा सगळा अभ्यास आम्ही प्रशासनानं केलेला आहे. पण मला त्याच्यावर आता कुठचेही कॉमेंट्स करायचे नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.